प्रयत्न करतायत, पण नेमकं कोण अडवतंय, कोणाच्या मनात असं आहे की तुम्हाला न्याय मिळू नये म्हणून हा सगळा अडकवण्याचा, अडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे? तुम्ही थेट का सांगत नाही, थेट का बोलत नाही, कारण तो निर्वाणीचा दिवस आज आलेला आहे? नाही, ती वेळ याच्यातच येणार आहे, आत्ता नाही, पण वेळ आणि काळ येऊ द्यावा लागतो. कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कुठला एखादं आंदोलन यशस्वी करायचं असलं तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं. कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणंसुद्धा योग्य नाही. कारण समोरून जो रचलेला ट्रॅप आहे, ज्यावेळेस ते घडन त्यावेळेस त्या माणसाची भूमिका पडद्यामागची, पडद्याच्या समोर आम्ही आणणार आहे. तुम्ही खंबीरपणे मुंबईला जाणार असं दिसतंय, पण खचलेले दिसताय, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसतायत, काय ही वेदना वाटते का की एवढं सगळं करताना सुद्धा हे सगळे महाराष्ट्रातले मराठे या सगळ्या वेदनेने असताना सुद्धा सरकार सकारात्मक बघत नाही, केवळ फक्त परीक्षा बघते असं वाटतंय का अडकून अडकाठी आणण्याचा प्रयत्न करते? तुमच्या डोळ्यातला एक भाव आहे तो? नाही, वाईट हे वाटतं, 54 लाख नोंदी मिळाल्या, 45 वर्षापासून समाज लढतोय, करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेलेत, आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचा आईबहिणीचं कुंकू सुद्धा गेलं. अरे, इतकं निर्दयी सरकार असू शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी गादीवर बसवलं, यांच्यावर गुराळ पडण्यासाठी मराठ्यांनी रात्रंदिवस कास्ता खाल्लाय, ते लोक नोंदी मिळालेले असतानाही आरक्षण देऊ शकत नाही. म्हणजे हे इतकं भयानक हे दृश्य, नोंदी न मिळालेल्या लोकाला आरक्षण देऊन सुद्धा टाकलं आणि माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मरायला लागले आणि तुम्ही त्यांना आरक्षण सुद्धा देऊ शकत नाही हक्काचं? याच्यापेक्षा निर्दयपणा काय असायला पाहिजे? माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय, हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फोडले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही 1 महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचं आसरा हातात घेऊन यांना कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.